मी आधीच सांगितलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काही झारीचे शुक्राचार्य असे आहेत ज्याला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाहीये। काल तर काँग्रेसचे नेते यांनी काँग्रेसची भूमिका मांडली की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे आणि हे खरं आहे। जर असं खरं नसतं तर ओबीसी आरक्षणामध्ये हा गोड झाला नसता आणि मागच्या 1.5 वर्षापासून सुप्रीम कोर्टात योग्य बाजू लढले असते आणि 4 मार्चपासून आतापर्यंत ओबीसीचा डेटा तयार झाला असता। जर काँग्रेसला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि सेना हे विरोधात आहे ओबीसी आरक्षणाच्या, मग या सरकारमध्ये तुम्ही कशाला राहताय? याचा अर्थ तुम्ही ओबीसीच्या विरोधी असलेल्या लोकांना मदत करताय। तुमच्यात जर हिंमत असेल आजच्या सरकारमधून बाहेर पडा, अशी काँग्रेसला माझी सूचना आहे।